नमस्कार, मी शर्वरी। 3KM न्यूज मध्ये तुमचं स्वागत। पाहूया पुण्यात आज काय काय घडलं। 2 दिवसांपूर्वीच IPL वर सट्टा लावणाऱ्या 2 बुकींवर कारवाई करण्यात आली होती। आता आणखी एका IPL बुकीवर कारवाई करण्यात आली आहे। राहुल पांडे असे अटक झालेल्या व्यक्तीचे नाव असून धनकवडी परिसरात ही कारवाई करण्यात आली। त्याच्या घरातून तब्बल 51,810 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। प्रदूषण नियंत्रणासाठी आणि हरित क्षेत्रात वाढ करण्यासाठी लवकरच सिंहगडावर देखील ई बस सुरू करण्यात येणार आहे। ई वाहनांचा वापर करून 2030 पर्यंत कार्बन न्यूट्रल करायचे नियोजन आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात आले आहे। कुख्यात गुंड गजानन मारणे याचा जामिनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे। जेलमधून सुटल्यानंतर मिरवणूक काढल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यात जामीन मिळावा यासाठी मारणेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात अर्ज केला होता। सरकारी वकिलांच्या विरोधामुळे हा अर्ज फेटाळला गेला। वानवडीमधील SRPFच्या आवारातून चंदनाची 2 झाडे चोरीला गेली आहेत। ही झाडे 11 आणि 12 सप्टेंबरच्या रात्री चोरीला गेली। SRPFचे जवान भूषण देसाई यांनी याबाबत FIR दाखल केली आहे। पुणेकर गेल्या काही दिवसांपासून निःशुल्क लसीकरणाला प्राधान्य देत आहेत, त्यामुळे प्रायव्हेट हॉस्पिटल्सकडे जाणारा ओघ आता कमी झाला आहे। प्रायव्हेट हॉस्पिटल्सनी स्टॉक करून ठेवलेल्या वॅक्सिन्स छोट्या छोट्या नर्सिंग होम्सकडे सुपूर्त करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। तर या होत्या पुण्याच्या आजच्या घडामोडी। जर तुमच्याकडेही पुण्याबद्दलचे असेच काही अपडेट्स असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जर अजूनही तुम्ही आमचं 3KM ॲप डाउनलोड केलं नसेल तर नक्की करा आणि आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका।